महागाईच्या निषेधार्थ सांगलीत अनोखे सिलेंडर ओढ आंदोलन. शहरातील विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या 3 किलोमीटर अंतर गळ्याला दोरीने सिलेंडर बांधून ओढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल डिझेल तसेच गॅस अशा रोजच्या व्यवहारातील वस्तूंच्या दरात वाढ करून महागाईची मोठी झळ बसवत आहे. पुन्हा गॅस सिलेंडर 50 रुपये वाढवून धक्काच दिला आहे. याचा जाहीर निषेध म्हणून दलित महासंघाच्या वतीने अनोखे सिलेंडर ओढ आंदोलन करण्यात आले. शहरातील विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या 3 किलोमीटर अंतर गळ्याला दोरीने सिलेंडर बांधून ओढत नेत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना देण्यात आले. लवकरात लवकर इंधनाचे दर कमी करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले. या 75 वर्षात आपला भारत हा अत्यंत मागासलेला देश आहे, महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे देशाचे राजनीतीवाले सांगत आहेत. पण मला वाटतं राजनीती ही नुसतंच सांगत आहेत राजकारणासाठी. बघायला गेलं तर ह्या गेल्या 10 वर्षात भाजप सरकारची सत्ता आल्यापासून देश अत्यंत बेरोजगार झालेला आहे. महागाईनं तर इतका मागासलेला झालाय की अक्षरशः लोक एकमेकाला तुडून काय सारखी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. गेल्या 2 वर्षात कोविडनं अत्यंत घरी बसून म्हणजे मोलमजुरी करून खाणाऱ्या लोकांच्या जीवनावर इतकी वाईट परिस्थिती आणली की 2 वर्ष हाताला काम नाही. आणि आता महागाईनं तोंड वर काढलेलं आहे आणि महागाईनं तोंड वर काढत काढत डिझेल आणि पेट्रोल हा अत्यंत वेगाने वाढल्यामुळं प्रत्येक वस्तूचा कर हा वाढला गेला आणि सर्वसामान्याला याची झळ पोचत आहे. आणि याकडे देशाचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी आहे त्याकडे जाणून बाजून दुर्लक्ष करून झोपेझोपून घेत आहेत. त्यामुळं त्यांनी गेल्या काळात 4 दिवसापूर्वी गॅस दरची 50 रुपयाने या घरगुती गॅस सिलेंडरची 50 रुपयाने दरवाढ केली. आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही गळ्यात दोरी घालून सिलेंडर नरड्याला अडकवून या ठिकाणी लावलेलं आहे. तसेच येत्या काळात दलित महासंघाच्या वतीने आम्ही नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. आणि त्यांनी तात्काळ या गॅस दरवाढीची दरवाढ तात्काळ मागे घ्यावे. तसेच त्यांनी सदर दरवाढीला जबाबदारी धरून पंतप्रधान पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी आज दलित महासंघाच्या आजच्या आमच्या दलित महासंघाच्या मागण्या असतील.